सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझी अध्यक्षपदावर नेमणूक केली आहे। सर्वानुमते ही नेमणूक केलेली आहे, तर त्याचा मी स्वीकार करते। वास्तविक या जागी माननीय एल डी पाटील साहेब होते, पण त्यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपण माझ्यावर विश्वास ठेवतो। ही जागा मला दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे। वास्तविक एल डी पाटलांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, मलाही जमणार नाही, पण तरी पण लोकांचा आग्रह म्हणून याचा मी स्वीकार करते आणि प्रामाणिकपणे मला जेवढं शक्य तेवढं मी काम निश्चितपणे करेन। पण माझं सगळ्यांना आवाहन आहे की बाबा दाभोळकरांनी आणि माननीय एल डी पाटील यांनी जो विचार मांडला समाजापुढे, तो विचार आपण पुढे नेऊया, तो विचार जिवंत ठेवूया, तर याचं कार्य पुढे जाईल। आणि दाभोळकरांना आणि एल डी पाटलांनासुद्धा ती एक प्रकारची चांगल्या प्रकारची श्रद्धांजली प्राप्त होईल असं मला वाटतं। पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मी अत्यंत आभारी आहे। माझ्यावर खूप तुम्ही विश्वास ठेवला आणि मी विश्वासात पात्र होईल याची मी आपल्या सर्वांना खात्री देते।